हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ सार्थकच्या बड्डेचा आहे, कारण मी फक्त जाईपर्यंत व्हिडिओ टाकला होता आणि आता हा त्याच्या बड्डेसाठीची बिर्याणी वगैरे बनवलं आहे. स्वयंपाक हा त्याचा व्हिडिओ आहे आणि याच्यापुढे बिर्याणी झाल्यानंतर संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन केलं आहे त्याचा पण व्हिडिओ आहे पुढे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. कोणता खडा मसाला आहे का? तुमचं विलायच विलायच साईडला काढ राहिले का? ठेचून घ्या. उठायचं आहे का? तेवढं टाका, अजून आपण कापू कमी नका टाकू. पण आत्ता सुगंध येईल जात रोज बनवतो का? पुढं पुढं आता जागरणच होता काल आमच्या गावात. हा 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 हा. म्हणजे नॉन व्हेज व्हेज दोन्ही बन चालत? नुसतं बिर्याणीच नाही ना? नाही, चालू ना बनवू द्या. गाऊल मालिक आहे का? हा तर आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे निवडचा, हे बघा, निवडचा गोट मिल्क बेस्ट प्रीमियम शॅम्पू. त्यावरती तुम्ही पॅकिंग सुद्धा बघू शकता, किती मस्त पॅकिंग केलेली आहे. आणि त्यामध्ये आपल्याला, मी तुम्हाला शॅम्पू पण दाखवते, हे बघा हा शॅम्पू आहे. याच्यामध्ये एक पॅकेट्स पण मिळते या पद्धतीने, मस्त पॅकिंग पण केलेली आहे आणि थोडीशी त्यांनी याच्यावरती इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. हे न्यूडचा शॅम्पू ना शेळीच्या दुधापासून बनलेला आहे, तर सेफ आणि टॉक्झिन फ्री आहे. म्हणजे नाही का, अशा बाकीच्या प्रॉडक्टमध्ये खूप सारं केमिकल असतं आणि मग ते आपल्याला खूप हानिकारक असतं, तर हे नैसर्गिक नॅचरल असल्यामुळे, शेळीच्या दुधापासून बनवलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये नो सोडियम लॉरियल सल्फेट म्हणजे SLS फ्री सुद्धा आहे. त्याच्यानंतर पॅरेबेन सुद्धा नाही आहे. म्हणजे हे केमिकल आपल्यासाठी खूप हानिकारक असतात, तर ते याच्यामध्ये नाही आहे. आणि हे आपला जो त्वचेचा भाग असतो ना केसांच्या टाळूचा, तर तो एकदम क्लीन करतो, केस आपले बाउन्सी बनवण्यास खूप हेल्प करतो. त्याच्यानंतर इथे कंडिशनर पण आहे, ते तुम्ही बघू शकता, न्यूडचं प्रीमियम हेअर कंडिशनर. हा पण गोट मिल्क पासून बनवलेला आहे. त्याच्यामध्ये ही एक पाऊच मिळतं आपल्याला. आणि एकदम म्हणजे शेळीचं दूध आपल्याला तर खूप फायदेशीर असतं ना आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी, तर केसांसाठी ही खूप फायदेशीर आहे. जे आपल्याला नैसर्गिक घटक पाहिजे असताना ते आपल्याला याच्यातून मिळतं. तर यामध्ये शेळीचे दूध असल्यामुळे हा शॅम्पू आणि कंडिशनर, त्यामध्ये AHA असते, तर ते नैसर्गिक म्हणजे नॅचरल एक्सफिलिएटर म्हणून काम करतं. आणि खरोखर हे न्यूडचं शॅम्पू आणि कंडिशनर खूप मस्त आहे, केसांना खूप फायदा होईल. जर तुम्हाला घ्यायचा असेल ना, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहील, तेथे जाऊन तुम्ही घेऊ शकता, खरेदी करू शकता. हॅलो फ्रेंड्स, तर हा व्हिडिओ सार्थकच्या बड्डेचा आहे. तर सगळ्यांना तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी का नाही गेले बड्डेला, तर माझी थोडीशी तब्येत ठीक नव्हती, तर मी बड्डेला पण नाही गेली. आणि त्याच्यानंतर काल माझ्या बहिणीच्या सासरी त्यांच्या घरची जत्रा पण होती, तर त्यांनी सगळ्यांनी खूप आग्रह केला होता, तर तिथे पण नाही गेले, बड्डेला पण नाही गेले. तर कारण की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला दोन्ही ठिकाणी जाता नाही आलं, त्यामुळे बड्डे मिस केला मी आणि तिकडं जत्रा पण मिस केला. म्हणजे मला दोन ठिकाणी फिरायचा चान्स बुडाला उलट माझा. आणि जायचं काही नाही, सोबत तर जायचं होतं मला, गाडीत बसून आयतं, पण तब्येत ठीक नसल्यामुळे मी नाही गेले. आणि मस्त फिरायला पण भेटतं, उलट जायला पण भेटतं. असं काही नाही की आता मी मुद्दाम बड्डेला नाही गेले किंवा मी मुद्दाम तिकडं नाही गेले, उलट सगळ्यांना फिरायला आवडतं, मला तर सगळ्यात जास्त आवडतं. पण तब्येत ठीक नसल्यामुळे मी नाही गेले आणि काही नाही त्यामुळे. आणि मग मिस्टर एकटेच गेले बड्डेला. तसं माझं जायचं ठरलेलं होतं आधी, पण अचानक मला थोडासा त्रास झाल्यामुळे मी नाही गेले. आणि तुम्हाला मी मागच्या म्हणजे त्याच्या मागच्या वर्षीच्या बड्डेच्या
फायनल सार्थकचा वाढदिवस झालाय आणि आता ते हे करू राहिले, जेवण करू राहिली बाकीचे, आणि मी आता चाललोय घरी जेवण झाल्यानंतर. तोपर्यंत ठेवतोय आता मी बंद करून कॅमेरा, चार्जिंग नाही. तर हे बघ आहे म्हणजे 2020 फोटो आहे. त्याच्यानंतर आम्ही लॉगिंग स्टार्ट केली म्हणजे 2021 आणि 22. तर दोन्ही बड्डे तुम्ही बघितले असाल. मागच्या वर्षी पण मिस्टर गेले होते तिकडं बड्डेला आणि ह्या वर्षी पण तेच गेले. मला दोन्ही वेळेस बड्डेचा चान्स बुडाला जायचा आणि मग त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे 2020 इथे आम्ही बड्डे सेलिब्रेट केला होता. तर ते फोटो अजून होते माझ्या फोनमध्ये, तर म्हटलं शेअर करावा, कारण की त्यावेळेस आम्ही लॉग नव्हतो शेअर करत, बस फोटो काढून ठेवलेले होते आणि होते ते फोटो, तर म्हटलं तेही शेअर करू आता बड्डेच्या निमित्ताने. तर चला, व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा.